नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित प्रस्तुत आणि एबीपी माझा आयोजित माझा कृषी विजन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बदल हा जगाचा नियम आहे. आपला निसर्गसुद्धा दर 2 महिन्यांनी आपलं रूपडं पालटत असतो, बदलत असतो. त्या बदलांना अंगीकारून जो पुढे जातो तो टिकतो, आणि जो या बदलांना अंगीकारत नाही तो काळाच्या ओघात नष्ट होतो. लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी हे या बदलांना सामोरं जाताना आपल्या हातात असलेलं एक मोठं अस्त्र आहे. बदलाच्या याच नियमाचा अंगीकार करून पालन करत भारतातल्या शेतीनं आता काट टाकायला सुरुवात केली आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन संकल्पना आणि नवे नवे प्रयोग करून सध्याचा शेतकरी उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे. या बदलांमुळे शेती क्षेत्रामध्ये अमूलाग्र विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि याच निमित्तानं आपण कृषी क्षेत्राच्या भवितव्याविषयी या दुसऱ्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातल्या देशाच्या शेतीचं भविष्य काय आणि भविष्यातली शेती नेमकी कशी असेल याचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. या चर्चासत्राला सुरुवात करायच्या आधी आपण एक एवी पाहूया. शेतकऱ्याला बळीराजा असं संबोधलं जात असलं तरी त्याचं राजापण दरवेळी नवनव्या संकटांनी झाकोळलं जात असतं. ही परिस्थिती दूर करून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी शासन नवनवीन उपक्रम राबवते. हमी भाव, कर्ज, अनुदानित खत या सगळ्यांच्या पलीकडे जात शाश्वत शेतीसाठी सरकार आग्रही आहे. ही भविष्यातील शेती नेमकी कशी असेल आणि त्याचबरोबर शेतीचं भविष्य कसं असेल यावर विचारमंथन करणार आहोत कृषी विजनच्या या पुढच्या सत्रात. शेतकऱ्याला बळीराजा असं संबोधलं जात असलं तरी त्याचं राजापण दरवेळी नव. आणि या पुढच्या चर्चा सत्रात मी व्यासपीठावर आमंत्रित करते अंकुर सीड्सचे वैभव काशीकर, आनंद ॲग्रोचे उद्धव अहिरे आणि सह्याद्री फार्म्सचे प्रमोद राजे भोसले. आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक आणि संदीप रामदासी. आपल्या सगळ्यांचं व्यासपीठावर स्वागत. नमस्कार. आपल्यापैकी सगळ्यांनीच ऐकलं असेल की आमची पिढी जेव्हा होती तेव्हा असं होत नव्हतं, आणि प्रत्येकालाच पिढीबद्दल ऐकावं लागलं असेल. मात्र आज लोक पिढीबद्दल बोलणार नाही तर लोक बोलणार की संपूर्ण जगच कसं बदलून गेलं, इतक्या झपाट्यानं बदल होतोय. मग तो तंत्रज्ञानाचा असेल, तो वेगवेगळ्या शोधांचा असेल, संधीचा असेल, इकॉनॉमीचा असेल, अर्थव्यवस्थेचा असेल. हा बदल नक्की काय आहे आणि या बदलातून संधीचं सोनं कसं करायचं, त्यासाठीचं खरं तर हे आजचं आपलं सत्र. आणि संधीचं सोनं ज्यांनी केलेलं आहे अशी मंडळी आज आपल्याबरोबर इथे आहे, आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. आपण मला असं वाटतं की आपल्यासोबत प्रज्ञानं ओळख करून दिली आहेच आहेत की वैभव काशीकर, त्यानंतर आहेत उद्धव आहिरे जे आप्पा म्हणून तुम्ही सगळेजण त्यांना ओळखत असाल, आणि प्रमोद राजे भोसले सह्याद्री फार्मच्या माध्यमातून ते आपल्या भेटीला सतत येत असतात. पहिला प्रश्न तर मी हाच विचारीन, कारण आपण संधीबद्दल बोलतोय, की आज शेतकऱ्याच्या समोर अडचणी काय आहेत, आव्हानं काय आहेत हे तर आपण बघितलं, आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला मला वाटतं आव्हानं माहिती आहेत, पण संधी नक्की काय आहे ती मला जाणून घ्यायची आहे. प्रमोदजी, मी पहिले आपल्याकडे येते. तुम्ही आव्हानांबद्दल बोललात आणि तुम्ही असंही म्हणालात की सगळ्या इथे उपस्थित असलेल्या लोकांना खरं तर आव्हानं संकटं माहिती आहेत. अगदी एका ओळीत आव्हानं आणि संकटाची ओळख करून द्यायचं झालं तर रावणाच्या 10 तोंडासारखी ही सगळी संकटं आहेत. त्याची नावं मी घेत नाही इथे, आणि ती पिढ्यानपिढ्या आपण पाहत आलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे मानता येईल तो म्हणजे कंजम्पशन पॅटर्न आहे तो बदलतो आहे. कंजम्पशन कपॅसिटी लोकांची वाढती आहे. जसं जसं समाजामध्ये समृद्धी येते तसं माणूस पहिल्यांदा आपल्या खाण्यावरचा खर्च वाढवतो. तो अधिक प्रोटीनयुक्त खाणं किंवा अधिक पोषणमूल्य असलेलं खाणं याच्याकडे वळतो. आणि हे सगळे जे बदल आहेत हे मला शेतकरी म्हणून पण समजून घ्यायला लागतील. मी कुठेतरी दूर खेडेगावात आहे आणि मी त्याच्यापासून मला दूर नाही राहता येणार, तर हे सगळे बदल जर मी अचूक टिपू शकलो तर ह्या संधींचा पट, हा सगळा अवकाश मला व्यापता येईल.
नक्कीच उद्धवजी काय सांगाल? जसा काळ आणि वेळ बदलते तसं संकटही येतात आणि संधी पण येतात. जसं आता प्रमोदजी म्हटले की आत्ता आपल्याकडे उत्पन्न वाढत चाललंय, उत्पन्न वाढल्यामुळे क्रयशक्ती पण वाढत चाललेली आहे आणि जेव्हा लोकांची क्रयशक्ती वाढते तेव्हा लोक सर्वात पहिलं प्राधान्य हे खाण्यापिण्याच्या वस्तूंना देतात, दुसरं मग आपल्या लाईफस्टाईलवरती दुसरं प्राधान्य देतात. आता जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळपास 50 ते 52% लोकसंख्या ही 30 वर्षाखालील आहे आणि ह्या सगळ्या तरुण जी लोकसंख्या आहे याच्या खाण्यापिण्याचे पॅटर्न जे आहेत ते खूप बदललेले आहेत. ते आता पॅकेजिंगवाले फूड खात आहेत, डिलिव्हरी ॲपवर ते ऑर्डर करून खात आहेत, स्वतः बनवण्याकडेचा कल आता कमी होत चाललेला आहे. त्याच्यामुळे आता काय झालं, कडे शेतीमध्ये आपण पूर्वी जेव्हा वरण भात चपाती दोन भाज्या असं जे काही करत होतो तो पॅटर्न आता पूर्णपणे बदललेला आहे. खास करून शहरामध्ये तरी हा बदललेला आहे. लोक आता म्हणजे 20 वर्षापूर्वी 1 किलो चिकन म्हणजे वर्षाला खात होते, आत्ता क्रयशक्ती वाढल्यामुळे लोक वर्षाला 4.5-5 किलो चिकन खायला लागले आता. तर हे सगळं लोक क्रयशक्ती वाढल्यामुळे सगळं झालेलं आहे. त्यामुळे कृषी व्यवसायामध्ये आता कृषी पूरक व्यवसाय जे आहेत किंवा प्रक्रिया उद्योग जे आहेत याला आता अमर्याद संधी मागच्या 5-6 वर्षापासून निर्माण झालेल्या आहे. खास करून करोनाच्या काळापासनं हे डिलिव्हरी ॲप्स किंवा पॅकेजिंग फूड किंवा आठवड्यातलं 2-3 दिवस हॉटेलिंगला जाणं किंवा बाहेरून पार्सल आणून खाण्याचं प्रमाण हे खूप मोठं वाढलेलं आहे. त्यामुळे आता शेतीमध्ये प्रक्रिया उद्योगाला जी मोठी संधी आहे तिचं मागच्या 4-5 वर्षामध्ये आमच्यासारखे जे आहेत सह्याद्री फार्म्स असेल, आनंद ॲग्रो असेल, आम्ही लोकांनी याच्यामध्ये अनेक आता इनोव्हेशन केलेलं आहे, अनेक त्याच्यामध्ये संधी शोधून लोकांपर्यंत ते आम्ही पोहोचवत आहेत. वैभवजी आपण काय सांगाल? आपण अशा भूमीत बसलेलो आहे ज्यांनी कृषी आणि शेतीमध्ये काय संधी आहे हे यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. माझं स्वतःचं असं मानणं आहे की कृषी आणि शेतीमध्ये संध्याच संध्या उपलब्ध आहे. जसं एक्सपोर्टला खूप मोठा वाव आहे, त्यानंतर शेती हा एक असा व्यवसाय जो खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संध्या उभ्या करू शकतो. या दोन खूप महत्त्वाच्या संध्या असं वाटतं की आपल्या देशाच्या दृष्टीने शेतीमध्ये उपलब्ध आहेत. ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल्स आहेत, त्यासुद्धा शेतीमध्ये पोचल्या आहेत, गावागावात पोचल्या आहेत. आता याच्या अडचणी काय आहेत परत त्या आपल्याला माहिती आहे, पण हे सत्र जे आहे ते संधीबद्दल आहे, भविष्याबद्दल आहे. शेतकऱ्यानं या मोठ्या कंपन्यांचा कसा उपयोग करून घ्यावा किंवा त्यातून शेतकऱ्याला स्वतःचा फायदा, जो छोटा शेतकरी आहे, जो सामान्य शेतकरी आहे, ज्याच्याकडे भांडवल नाही जे ह्या कंपन्यांकडे आहे, त्या शेतकऱ्यानं या मोठ्या कंपन्यांकडनं कसा फायदा करून घ्यावा? प्रमोदजी, खरं तर मोठ्या कंपन्यांकडून कसा फायदा करून घेणं याहीपेक्षा मी असं म्हणेल की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करणं. आणि आत्ता अलीकडच्या काळात शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना व्यापक प्रमाणावर देशभरात अंमलात आणली जाते. 2018 बजेटमध्ये त्यावेळेसच्या फिनान्स मिनिस्टरनी 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणं आणि त्या प्रमोट करणं असं धोरण आपण स्वीकारलं होतं. आणि आजच्या घडीला देशभरामध्ये जवळजवळ 32,000 शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. प्रश्न हा आहे की आम्ही त्याचं मोठ्या कंपन्यांमध्ये रूपांतर कसं करू शकतो. देशातल्या शेतकऱ्यांचा आकडा पाहता या कंपन्या खूप कमी आहेत असं म्हटलं पाहिजे. नाही, त्याच्यात आत्ता शेतकरी आहेत, मात्र जी एक अपेक्षित वाढ त्याच्यामध्ये अपेक्षित आहे त्या पद्धतीने ती वाढ होत नाही आहे. म्हणजे सह्याद्रीसारखे काही मोजकी उदाहरणं आत्ता देशभरात आहेत. म्हणजे सह्याद्री आम्ही 8 फळपिकांमध्ये काम करतो आणि आम्ही साधारणतः 1500 कोटींपर्यंत पोचलेलो आहोत. तर ही संधी इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा आहे, त्यामुळे इतर कंपन्यांचा लाभ घेण्यापेक्षा आपण आपल्या कंपन्या उभ्या कराव्या आणि जागतिक स्पर्धेत आपण ते सक्षमतेने ते उभ्या करू शकतो इतका आत्ता संधी आपल्याला उपलब्ध आहे. हे उभं करण्यात काय अडचण येते, म्हणजे त्याची वाढ अपेक्षेप्रमाणे का झाली नाही आणि ज्या अडचणी आहेत त्यावर कसं मात करता येईल? दुर्दैवाने शेती क्षेत्राच्या बाबतीत आपण सगळेच, म्हणजे मग शेतकरी असतील, धोरणकर्ते असतील किंवा अगदी माध्यमं असतील, आपण सगळे एका भावनिक चौकटीत अडकलो गेलो आहोत. म्हणजे काळी आई याच्या भोवती आपण खरं तर या चक्रात अडकलो.
शेती हे शास्त्र आहे आणि शेती हा उद्योग आहे. खरं तर हा दृष्टिकोन जोपर्यंत प्रत्येकजण स्वीकारत नाही तोपर्यंत आपण पुढं जाणार नाही. आपण आज नाशिकमध्ये चर्चा करतो आहे. नाशिकचे द्राक्षाचे खूप सगळे शेतकरी इथं बसलेले आहेत. नाशिकच्या ह्याच द्राक्ष उत्पादकांनी युरोपामध्ये आपला ठसा उमटवला आहे. मग जर हे एका पिकामध्ये होतं आहे तर दुसऱ्या पिकात का होत नाही? हे जर एका जिल्ह्यात होतं आहे तर ते राज्याच्या किंवा देशाच्या इतर भागात का होत नाही? याचं जर उत्तर शोधायचं झालं तर ह्या शोधाचं उत्तर जाईल नाशिकच्या शेतकऱ्यांची प्रयोगशीलता, नाशिकच्या शेतकऱ्यांमधली व्यावसायिकता आणि यांच्यावरही संकटं येतात. म्हणजे हे सगळी मंडळी त्या नैसर्गिक संकटांना, बाजारपेठेतल्या संकटांना पुरून उरलेली आहे. तो जो ग्रोथ माइंडसेटचा जो विषय आहे तो नाशिकमध्ये अगदी ठासून भरला आहे. आणि मला असं वाटतं देशातल्या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की जर हे एका पिकात घडतं आहे, हे जर राज्याच्या एका भागात घडतं आहे तर आपल्याकडे का नाही? मला असं वाटतं मानसिकता हा साधारणतः ह्या सगळ्याचा बेस आहे. जेव्हा शेतीचं डिस्ट्रेसचा काळ अगदी सरकारनं त्यावर उपाययोजना मोठ्या प्रमाणात सुरू केली त्यावेळेला जोडधंदा हा सुरू व्हावा यासाठी बऱ्याच स्कीम्स सुरू करण्यात आलेल्या होत्या. आणि त्यावेळेला असं सांगण्यात येत होतं की जोडधंदा जोपर्यंत शेतीला मिळणार नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थानं शेतकरी समृद्ध होऊ शकणार नाही. तो जोडधंदा खरंच गावागावात घराघरात पोहोचलेला आहे का? हो, गावागावात पोचलेलं आहे, घराघरात पोचलेलं नाही अजून. पण प्रत्येक गावामध्ये जर आपण नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर मला नाही वाटत आता नाशिक जिल्ह्यात एक सुद्धा गाव असेल की जिथे पोल्ट्री व्यवसाय नाही. कारण पूरक व्यवसाय म्हणून मी असं सांगेल जसं डेअरी आहे, पोल्ट्री आहे, फ्लोरिकल्चर आहे. समजा एक 5,000 पक्ष्याचा फार्म बांधायचा असेल तर अवघी 5 गुंठे जागा लागते. 12-13 लाख रुपयाची गुंतवणूक करायला लागते. घरचा एक जो काही तरुण आपला मुलगा असेल, सुनबाई असेल किंवा घरातलं ज्याला कोणाची इच्छा असेल त्याला बांधावरती रोजगार मिळतो त्याला. आणि आपण शेतीमध्ये समजा वर्षाला 1 किंवा 2 पिकं घेऊ फार तर, पण आमच्याकडे जर 40 दिवसाला 1 बॅच ते म्हणजे 60 दिवसाला 1 बॅच टाकत असतो आम्ही तर वर्षाला 6 पिकं घेता येतात. त्यामुळे एखादं पीक जरी आमचं पोल्ट्रीचं समजा एखादी बॅच खराब झाली तरी 5 बॅचामध्ये त्याला शाश्वत उत्पन्नाची संधी त्याला मिळते. आणि त्याच्यामुळे आत्ता पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या गावांमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आता पसरतो आहे, याचा मोठ्या प्रमाणात आता प्रसार होतो आहे. बियाणांच्या मार्केटिंगच्या बाबतीत खरं तर माझा प्रश्न की येणाऱ्या काळामध्ये जी बियाणं आपल्या समोर येत आहेत, म्हणजे आपल्याकडे लॅब टू मार्केटिंग सगळं काम अंकुरमध्ये होत असतं, तर येणाऱ्या काळात बियाणांचा वापर हा चांगल्या पद्धतीनं, चांगली बियाणं, चांगले टेक्नॉलॉजी किंवा चांगलं त्याच्यात चांगलं बियाणं वापरणाऱ्या शेतकऱ्यांना काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे, कुठल्या पद्धतीची संधी ही येणाऱ्या काळात शेतकऱ्याला चांगल्या बियाणांमुळे मिळू शकते? कारण एकीकडे जे संकट आहे ते खोट्या बियाण्यांचं, खराब बियाणांचं सुद्धा आपण बघतो, त्याचंही मार्केटिंग मोठ्या प्रमाणात होतं. काय काळजी शेतकऱ्यांनं घेतली पाहिजे आणि कसं आपलं उत्पन्न त्याला वाढवता येईल? चांगलं बियाणं ही त्याच्या उत्पादनाची सर्वात महत्त्वाची सुरुवात असते. जर बियाणं चांगलं असेल तर शेती चांगली होईल. आणि बियाणं शेतकऱ्यांपर्यंत चांगलं पोहोचलं पाहिजे या दृष्टीने बियाणं उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात काम करत आहे. अद्ययावत लॅब्स उभ्या केलेल्या आहेत सगळ्या कंपन्यांनी, एक माझीच म्हणून कंपनीने पण इतर कंपन्यांनीसुद्धा देशात खूप चांगल्या QC मोठमोठ्या लॅब्स उभ्या केलेल्या आहेत. आणि जे कुठलं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवतो ते आधी शेतकऱ्यांच्या शेतीवर टेस्ट करूनच त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. आणि आम्ही असं समजतो की शेतकरी हा ही इज द बेस्ट जज टू डिसाईड की त्यांनी कुठलं बियाणं घेतलं पाहिजे. तरीही सातत्यानं शेतकऱ्यावर बियाणं पिकलं नाही, दुबार पेरणी, तिवार पेरणी, खोटे बियाणं, खराब बियाणं, ही परिस्थिती काय येते, काय अडचण आहे ज्यामुळे ही सातत्यानं आपल्या राज्यात हे चक्र सुरूच आहे? बियाणं शेतकऱ्यांपर्यंत जेव्हा आम्ही बियाणं पोहोचवतो तर आम्ही प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला पेरणीच्या सुरुवातीलाच आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत असतो की तुम्ही बिल घेऊनच बियाणं विकत घ्या. आणि ज्या कंपन्यांचं बियाणं आपल्याला माहिती आहे तेच बियाणांचं कंपन्या तेच बी आपण विकत घ्यावं.
कारण सुळसुळाट हा सगळीकडे असतो. अशात नाही की त्यात वाईट बियाणं येत नाही, येत असतं. आज आपण जर बघितलं की बऱ्याच साऱ्या कंप्लेंट्स येतात जर्मिनेशनच्या, पण जर्मिनेशन न व्हायला जर आपण टेक्निकली अभ्यास केला तर 19 कारणं आहेत की जेणेकरून आपण डिसाईड करतो की जर्मिनेशन का नाही झालं. पण जेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं ते जर्मिनेशनच्या दृष्टीने त्याचे सगळे मापदंड चेक करूनच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. तुम्ही जे बेसिक जे ज्या पिकासोबत तुम्ही काम करत होता कापूस, त्याच्यापासूनच भारतामध्ये GM सुरुवात झाली. तर त्यावेळेस ते तुम्हाला जे यांनी सांगितलं आप्पांनी की आपल्याला उत्पादन वाढवणं तर गरजेचं आहे आणि त्याला GM मदत झाली, कापसाचं उत्पादन भरपूर वाढलं. पण तुमचा अनुभव कसा होता की एक काळ असा आला की तो प्लॅटू आला की उत्पादन वाढलं पण नंतर मग ते स्टॅग्नंट झालं, तर मग त्याच्यानंतर तुम्ही आता काय करणार, कुठलं तंत्रज्ञान तुम्ही बियाणांमध्ये आणणार? बेसिकली GMO आणल्याने तुमचं उत्पादन वाढतं हे म्हणणं माझ्या मते चुकीचं आहे. कारण आपण जेव्हा BT कॉटनमध्ये तो जीन आणला तो जीन कशासाठी होता, बोंडअळीसाठी होता. त्याच्यावर जे लागणारे स्प्रे होते ते स्प्रे करायची गरज पडणार नाही आणि जे नुकसान होणार होतं बोंडअळीमुळे ते नुकसान टळलं आणि त्यांनी उत्पादन वाढलं. त्यात दोन गोष्टी झाल्या. एक, आपला देश जो यादीत सर्वात खाली होता 9व्या क्रमांकावरून आपण 2र्या क्रमांकावर आलो जेव्हा GMO कॉटन आलं आणि आपल्या देशातला एक्सपोर्ट वाढला. आज आपल्या देशातल्या कपाशीची मागणी ही सगळीकडे जगभरात आहे. तर GMO ही तुमच्या शेतीचं इन्शुरन्स आहे. बेसिकली एकदा ते क्रॉप वाचलं, तुम्ही जर आता वांग्याचं उदाहरण बघितलं तर वांग्याला जेव्हा भाव असतात बाजारात 15-15, 20-20 स्प्रे होतात, मग आपल्याला ते वांगं खाणं मंजूर आहे. पण GMO जेव्हा तुमच्या पोटात केमिकल जाणार नाही आहे ते खाणं आपल्याला मंजूर नाही आहे. तर मला असं वाटतं एक विरोधाभास आहे आणि GMOच ही आपली पुढची शेती सर्व्हाइव्ह करू शकते आणि शेतीला चांगले दिवस आणू शकते. म्हणजे बाहेरचे देश जर का हे तंत्रज्ञान वापरत असतील तर आपण पण ते न घाबरता आपल्या शेतकऱ्यांना दिला पाहिजे जेणेकरून त्याचं उत्पादन वाढेल वेगवेगळ्या कारणांनी. आणि याच्यामध्ये सरकारी धोरणांचा पण खूप मोठा वाटा आहे. जसं आपल्याकडे 1960-65 जेव्हा ग्रीन रेव्होल्युशन झाली तर ती रेव्होल्युशन काही असं एक अशीच नाही झाली, तिच्यामध्ये एक शिस्तबद्ध योजना होती. आधी हायब्रिड सीड आणले गेलेत कारण त्याच्याआधी आपल्याकडे देशी वाण होत्या सगळ्या. हायब्रिड सीड आणले, हायब्रिड सीड वाढल्यानंतर उत्पादन वाढलं, उत्पादन वाढल्याला उत्पादनाचं काय करायचं. मग गव्हर्नमेंटने MSP ऍक्ट आणला. MSP ऍक्ट आणल्यानंतर मग ते गव्हर्नमेंटने ते सगळं धान्य घ्यायचं ते ठेवायचं कुठे. मग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली, फूड कॉर्पोरेशन इंडियाचं गोडाऊन मानले. मग त्या धान्याचं काय करायचं परत पुढे, कारण आपल्याकडे त्या काळात गरीब होती, आजही गरीब आहे, म्हणून राशन व्यवस्था आली. मग असं एक शिस्त काम त्याच्यामध्ये झालं. पण 1970 आपल्या कोणत्याही सरकाराने, मला राजकीय विषयात बोलायचं नाही, पण कोणत्याही राज्यकर्त्यांनी शेतीच्या बाबतीत एक 10 वर्षाचं 15 वर्षाचं असं विजन ठेवून काम केलेलं नाही. म्हणून शेतीला ही जी दुर्दशा चाललेली आहे आणि आता ते तात्पुरत्या निवडणुकापुरतं जे मलमपट्या लावायचे वारंवार जे वेळ येते ना, हे केवळ सरकारकडे विजन नसल्यामुळे होतं आहे. खरं तर हाच प्रश्न मी पुढे घेऊन जाते. प्रमोदजी आपल्याकडे येते. सरकारी धोरणांमध्ये काय महत्त्वाचे बदल आपल्याला वाटतात की जे व्हायला पाहिजे येणाऱ्या काळात? कारण कृषी विजन हे एक मोठं माध्यम आहे सरकारपर्यंत आपले मतं पोचवण्याचं, त्यामुळे आपण काय म्हणाल, काय बदल अपेक्षित आहेत? आपण आत्तापर्यंत जर सगळं एकूण सरकारच्या धोरणांचा जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंत सरकारच्या पातळीवर असेल किंवा शेतकऱ्यांच्या पातळीवर असेल ह्या सगळ्या गुंतवणुकी ह्या उत्पादन केंद्रित गुंतवणुकी झालेल्या आहेत. उत्पादनाच्या भोवती खरं सगळ्या गुंतवणुकी झाल्या. कुठल्याही व्यवसायामध्ये उत्पादन हा एक टप्पा असतो, अजून इतर ग्राहकापर्यंत पोहोचण्याचे बरेचसे टप्पे असतात. शेती क्षेत्रात दुर्दैवाने भारताच्या बाकीचे जे टप्पे आहेत त्याच्यावर पुरेशा गुंतवणुकी झालेल्या नाही आहेत. म्हणजे काढणीपश्चात तंत्रज्ञान असेल, बाजारपेठ असेल, ब्रँड असेल, पुरवठा साखळी म्हणजे ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो ते असेल, ह्या पुढच्या सगळ्या टप्प्यांवर एकतर पुरेसं संशोधन झालेलं नाही आहे, पुरेशा गुंतवणुकी झालेल्या नाही आहेत. ब्रँडवर आपण कधीच विचारही केलेला नाही आहे. तर ह्या सगळ्या टप्प्यांवर गुंतवणुकीच्या साठी नव्याने सरकारला बघायला लागेल. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा प्रश्न त्यांना असा आहे विशेष की आज मक्याला आणि कांद्याला
हे दोन पीक शाश्वत पिकं आहेत, परंतु त्यांना कुठल्याही हमीभावाची त्यांना शाश्वती नाही. आणि त्या संदर्भात उद्धव आप्पा किंवा जे आता सह्याद्री आग्रो या यांच्या माध्यमातनं या शेतीमालाला रास्त भावासाठी किंवा त्याचं दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यासाठी उद्धव आप्पा आपण आपल्या माध्यमातनं काही आपण शासनाला काही उपाययोजना सुचवणार आहात का? आणि सुचवत असाल तर त्या नेमक्या कोणत्या उपाययोजना आपण सुचवल्या पाहिजे या माझ्या या प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं अशी मी विनंती तुम्हाला करतो आहे. कांद्याचा प्रश्न खरं म्हणजे आता आपल्यापैकी शेतकरी संघटनेचे अनेक इथे व्यक्ती बसलेले आहेत. म्हणजे माझे वडील पण शेतकरी संघटनेमध्ये काम करत होते आणि कांद्या प्रश्नासाठी कळवण चांदवड सटाण्यामध्ये एवढी आंदोलन झाली पण कांद्याच्या प्रश्नाला काही अजून उत्तर सापडत नाही. पण मक्याच्या बाबतीत मात्र आत्ता यावर्षी जसं मी म्हटलं ना, भारतामध्ये जवळपास 200 इथेनॉल प्लांट सुरुवात झालेले आहे आणि मागच्या वर्षी जवळपास 33 लाख टन मका हा इथेनॉलमध्ये गेलेला आहे, म्हणजे वापरासाठी गेलेला आहे. त्यामुळे यावर्षी पण आता सरकारने जे काय डिझेल पेट्रोल आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी 5% इथेनॉलचा वापर करावा असं बंधनकारक केल्यामुळे यावर्षी मक्याला किंवा पुढील अनेक वर्ष आता मक्याला चांगला भाव राहील, कारण इथेनॉलला 24 रुपयापर्यंतचा बाजार परवडतो. तर ते यावर्षी कदाचित MSPच्या खाली मक्याचा बाजार जाणार नाही असं मी याप्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. शेती फायद्याची जर करायची असेल, आपण उद्योग सांगितले, इतर व्यवसाय सांगितले, बियाणे पण खूप चांगले पाहिजे त्याला, ते पण आपण सांगितलं. पण ते बियाणं जसं आप्पांनी सांगितलं का जे आहे त्यांनी वापर करून आणि ते बियाणं भारतात आलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये भारतामध्ये द्राक्ष 2 किलो खाल्ले जातं प्रति व्यक्ती. त्याचं कारण पण दुसरं असं आहे का त्या व्हरायटी ज्या चायना ते ज्या परदेशात ते अमेरिकेत असतील त्या भारतातल्या शेतकऱ्याला का उपलब्ध करून दिल्या जात नाही? कृषी विद्यापीठं असतील, काही कृषी संशोधन केंद्र असतील, त्याच्यामधून त्या व्हरायटी त्या शेतकऱ्यांना का मिळत नाही? ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्याची ती जसे 2 किलो द्राक्ष खातो तो पण 9-10 किलोवरती जाईल, पण ती चव ती टेस्ट भारतीय ग्राहकाला मिळाली पाहिजे. ती घेण्यासाठी तुम्ही बिग बाजारमध्ये जाता आणि परदेशातले द्राक्ष 200-500 रुपये किलोने खाता, मग हे का हा बदल का लक्षात घेतला जात नाही? दुसरी गोष्ट याच्यामध्ये शेतकऱ्याने सगळे बियाणं चांगलं वापरून आणि शेती उत्पादन घेतलं तर त्याच्यामध्ये सरकारचा आयात निर्यात धोरणावर हस्तक्षेप नको आहे. कधीबी उत्पादन वाढलं का लगेच निर्यात बंदी. आणि कांद्याची असेल, मक्याची असेल, तुमचं सोयाबीन असेल, कपाशी असेल, सगळ्या बाबतीमध्ये सरकारने पाहिला तो हस्तक्षेप बंद केला पाहिजे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये शेतकरी ज्या प्रकारे सगळ्यात अगोदर टॅक्स भरतो आणि त्याला उत्पन्न मिळतं का नाही त्याची हमी नसते. आपण सगळे इथे इंडस्ट्रीयल बसलेले, आपण जो काही GST भरतो तो 31 मार्चला आपली फाईल सबमिट करता CA कडे आणि आपण तो रिटर्न घेतो. शेतकरी अगोदर GST देतो, अगोदर कर भरतो, त्याने मग खताच्या औषधाच्या रूपाने त्याला GST द्यावा लागतो आणि त्याला मात्र GST रिटर्न मिळत नाही. नोकरीवाला असेल तो इन्कम टॅक्स भरतो, पण तो इन्कम टॅक्स कधी भरतो? त्याचं उत्पन्न मिळाल्यानंतर भरतो. शेतकऱ्याचे उत्पन्नाची कुठलीही हमी नसताना त्याला अगोदर टॅक्स द्यावा लागतो, त्याचा टॅक्स परत मिळत नाही. त्याला मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे तरच शेती फायद्यात येईल. आज सगळी इंडस्ट्री पोल्ट्रीची जरी उभी राहिली असेल, सह्याद्री उभी राहिली असेल, प्रोसेसिंग युनिट उभी राहिली असतील, या सगळ्यांना GST हा रिटर्न मिळतो, शेतकऱ्यालाच एकट्याला मिळत नाही. तर तो शेतकरी कसा फायद्यात येईल याच्यामागे काही तंत्रज्ञान असेल तर ते आम्हाला सांगा. त्यात सूचनाच मला वाटतं बऱ्याच होत्या ज्या महत्त्वाच्या आहेत आणि मला वाटतं टाळ्या बघितल्या तर सगळ्यांच्या मनात मनातल्या त्या सूचना आपण इथं केल्यात, तरी त्यांचे प्रश्नाचं उत्तर असेल. कैलास काकांचा खरं प्रश्न म्हणण्यापेक्षा ती सूचना आहे, कारण कैलास काका भोसलेंनी अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर अधोरेखित तिथे असा केला आहे की शेतकरी हा आधी टॅक्स भरतो सतत, म्हणजे विशेषतः समाज माध्यमांमध्ये पांढरपेशावर एक नेहमी अशी मांडणी करत असतो की शेतीला इन्कम टॅक्स लावायला पाहिजे. पण शेतीला म्हणजे कैलास काकांनी जसं सांगितलं की इन्कम टॅक्स पेअर जे आहेत ते पगार आल्यानंतर उत्पन्न आल्यानंतर भरतात, आम्ही मात्र तो टॅक्स आधी भरतो. म्हणजे साधारणतः सरासरी अगदी तो प्रश्न पुढे घेऊन जायचं म्हटलं
तर द्राक्षाचा शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी हा प्रति किलो 3 रुपये GST पे करतो सरासरी, बरोबर आहे? म्हणजे साधारणतः 8 टन एकरी जर आपण उत्पादन जर गृहीत धरलं तर तो 24,000 रुपये आधी पे करतो, उत्पन्न येईल का नाही याची शाश्वती काही नाही. त्यामुळे तुम्ही मागा जो प्रश्न विचारला त्याचं खरं तर हे उत्तर आहे की धोरणकर्त्यांनी काय करायला हवं. तर धोरणकर्त्यांनी खरं तर शेती क्षेत्रावरच्या त्यांची पुनर्रचना करायला पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरेल, तो खूप मोठा दिलासा ठरेल. प्रथमतः ABP माझा टीमच्या सर्व नेत्यांना, म्हणजे काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो. आता वैभव सर आणि आप्पासाहेब यांनी खूप चांगलं सांगितलं, आणि या सभागृहाचा एक दृष्टिकोन जर पाहिला तर प्रत्येक विषयात राजकारण आहे. राजकारण का येतं तर अत्यंत साधं गोष्ट आहे. आप्पासाहेबांनी सांगितलं निर्यात बंदीचा जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे, आणि शेतकऱ्यांच्या हिताकरता आपण जी चर्चा करतो, उत्पादन वाढ आता आमचे मित्र सांगत होते त्या उत्पादन वाढीमुळंच शेतकरी बर्बाद झाला, कारण हायब्रिड बियाणं आलं आणि आम्हाला आजार वाढले, प्रचंड उत्पादन झालं, पण भाव कुठं मिळाला? भाव नाही मिळाला. मग आता शहरी मानसिकता अशी झाली, बेळेसाहेब बसले तिथं, शहरी मानसिकता मोठमोठे लोक विचारतात आपल्या जुनं वाणाचं धान्य मिळेल का, जुना वाण पाहिजे, वांग्याचं सुद्धा, गव्हाचं सुद्धा, बाजरीचं सुद्धा जुनं पाहिजे. आज ज्वारीचा भाव किती झाला आहे, ज्वारी सर्वात पौष्टिक आहे, पण आम्हाला ती ज्वारी खाता येत नव्हती, आता ज्वारीचे भाव वाढले, आम्हाला जुनंच जगू द्या अशी भावना झालेली आहे. परंतु साधा आणि सोपा मुद्दा आहे, निर्यातबंदी उठवा, आणि आम्हाला गॅट कराराने बाजारपेठ मुक्त झाली, परंतु त्यात कृषी उत्पादनाचा कितपत समावेश झाला हा एक अभ्यासाचा भाग आहे. जसं इतर माल आपण निर्यात करतो त्याला काही फार टॅक्स वगैरे नाही, पण आमचा माल गेला की तुम्ही निर्यातबंदी आणता, आणि ती मानसिकता बदलण्याची गरज आहे. तुम्ही उपभोक्त्यांची जरूर काळजी घ्या, परंतु शेतकऱ्यांची काळजी जर घेतली नाही तर पुढचं भवितव्य अत्यंत घातक आहे. खरं तर साहेब हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सर्वांनी या आधीच्या सेशनमध्ये पण आपण बघत आहोत की ज्या पद्धतीने काही शेतकऱ्यांनी ज्या भावना मांडल्या की शेती करण्यासंदर्भामध्ये युवक आता का धजवत नाही, युवक आता शेतीकडे दुर्लक्ष का करतोय, या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की शेतीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, परंतु प्रतिष्ठा ही सुद्धा परत पैशावर अवलंबून आहे. जर पैसा त्याला मिळाला तर निश्चित त्याला प्रतिष्ठासुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते, परंतु जर केंद्र शासन पैसाच जर मिळून देणार नसेल तर युवक त्या ठिकाणी कसा वळेल हा सुद्धा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आणताना जर त्याला आपण सगळं शेतीमालाचा जो शेवटचा टप्पा आहे की बाजारभाव, त्या बाजारभावावर जर आपण काम करणार नसेल आणि ते बाजारभाव जर त्याला मिळून देणार नसेल तर मला वाटतं कुठलाही युवक त्या ठिकाणी शेतीकडे वळणार नाही. जर आपण छोटंसं उदाहरण बघितलं, हा कार्यक्रम आपण घेतोय, रेकॉर्ड करतोय, आणि हा जर प्रसारितच होणार नसेल तर ते ह्या कार्यक्रमाला काही अर्थ राहणार आहेत का? तशाच पद्धतीने शेतीमाल पिकवताना त्या शेतीमालाला जर बाजारभाव मिळणार नसेल तर त्या शेती करण्याला कुठलाही अर्थ उरणार नाही. आणि म्हणून आपल्यामार्फत आम्हाला केंद्र शासनाला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने मला वाटतं ह्या ठिकाणी एका वक्त्यांनी सांगितलं की कांदा खाणारा जास्त आहे पिकवणाऱ्यापेक्षा, परंतु त्याच पद्धतीने जर आपण इतर उत्पादनं जर बघितले तर डिझेल असेल, पेट्रोल असेल, गॅस असेल, हा सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठा वर्ग आहे, परंतु त्याकडे त्या पद्धतीने बघितलं जात नाही, फक्त कांदा किंवा शेतीमालाकडंच त्या ठिकाणी बघितलं जातं. साधारणतः कांद्यावर 40% ड्युटी लावल्यानंतर 700 कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरलेले, आणि 350 अनुदान देताना केवळ 7 ते 8 कोटी रुपये त्या शेतकऱ्याला मिळत असताना त्याच्यामध्ये 4 ते 5 टप्पे केले जात आहेत. म्हणून हा विरोधाभास या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांना पर्याय दिले जातात साहेब. एका शेतकऱ्यांनी माहितलं की आम्हाला वीज मिळत नाही, मग त्याला सांगितलं तुम्ही सोलर करा. आमचं म्हणणं आहे ज्यावेळेस आपण शहरामध्ये होल्डिंग लावतो त्या लोकांना आपण हे सल्ले का देत नाही की तुम्ही त्या ठिकाणी सोलरवरती होल्डिंग लावा. शेतकऱ्यालाच पर्याय का दिले जातात? शहरातील लोकांना सुद्धा आता हे पर्याय द्या, शेतकऱ्यांना मुबलक वीज द्या, मुबलक पाणी द्या, आणि रास्त बाजारभाव जर दिले तरच खऱ्या अर्थानं शेती करायला युवक धजवेल, अन्यथा शेतीची अत्यंत दुरवस्था या ठिकाणी होणार आहे असं मला आपल्या माध्यमातून
ग्राहक केंद्र आणि राज्य शासनाला सुचवतो. थँक्यू होळकर साहेब. तुमच्यासोबत आपण फार वेगळा स्वतंत्र आणि ह्या कांदा द्राक्ष या पिकावर पण वेगवेगळा कार्यक्रम घेऊ शकतो. म्हणजे इतका स्कोप या विषयामध्ये आहे. इतके वेगवेगळे मुद्दे आणि प्रश्न आहेत. आपल्याला आता कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे, समअप करायचा आहे. व्हिजन अर्थातच आता थोडीफार निराशा शेतमाल वेगवेगळी धोरणं जेव्हा येतात तेव्हा, पण तुम्ही मला जे समअप करण्यासाठी काय सांगाल, आशादायक आहे शेतीचं चित्र, शेती क्षेत्रामध्ये काही आशेनं पाहावं, आशेनं यावं असं काही होतंय आहे का, होणार आहे का? एकंदर सभागृहाचं स्वरूप आता आणि देशभरातली ही वस्तुस्थिती, त्याचं प्रतिनिधित्व सगळे लोक करतायत, त्यामुळं प्रत्येकाला शेतीतून बाहेर पडण्याची इच्छा आहे. खरं तर पर्याय नाही आहे, कौशल्य नाही आहे, ज्ञान नाही आहे, संधी नाही आहे, म्हणून सगळेजण त्या त्या ठिकाणी कुंठित झाले ही वस्तुस्थिती आहे. पण आपण शेती सोडू पण शकणार नाही अशी ही परिस्थिती आहे. आणि मग त्यामुळे मला संधींचा शोध घेत राहायला लागेल. जे काही मांडणार आहे त्याच्या आधी हे तर खरंच आहे की शेती मला रास्त भाव मिळावा तरच शेती फायद्याची होईल, नाही तर ती होऊ शकत नाही. पण माझ्या मते शेतीमध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. एकदा जर आपण टेक्नॉलॉजी आली, येणारा जो युवा आहे त्याला जर शेतीमध्ये जर आपण दाखवले की काय टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीने आपण देशाला कसं एक नवीन व्हिजन देऊ शकतो, एक नवीन दिशा देऊ शकतो, तर माझा पूर्ण विश्वास आहे की शेतीला येणारे दिवस हे खरंच चांगले राहणार आहेत. मला असं वाटतं सध्याची शेतीची प्रक्रिया ही त्या ककूनमधून, त्या कोशातून बाहेर येण्याची आहे. आव्हानं मोठी आहेत, पण त्यांचा सामना करत, त्यांना भेदत आपल्या सगळ्यांना एकत्रितरित्या पुढे जायचं आहे आणि तोच आशावाद या सत्रातून आपल्याला आत्ता मिळाला. शेतीचं भविष्य आणि भविष्यातली शेती या सगळ्याबद्दल तुम्ही तिघांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि यानंतर मी ABP नेटवर्कचे व्हाईस प्रेसिडेंट शैलेंद्र हेगडे सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि पाहुण्यांना फेलिसिटेट करावं. आज या माझा कृषी विजनच्या निमित्तानं अनेक अन्नदाते शेतकरी इथे उपस्थित आहेत, माझ्यासमोर आहेत. तुम्हा सगळ्यांप्रती अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. अन्नदाता सुखी भव असं म्हणते आणि ABP माझा आयोजित, महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रस्तुत माझा कृषी विजन हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.